हॅलो, नमस्कार. खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. तर मी असा विचार केला आहे की आता इथून पुढे तुमच्यासोबत मी सकाळी जे काही जेवण बनवते किंवा जी काही गोष्टी बनवते तर ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जेणेकरून मला व्हिडिओ बनवायला पण खूप सारे ऑप्शन्स येतील आणि तुम्हालाही बघायला कंटाळा येणार नाही. कारण घर तर मी आवर्ताना नेहमीच दाखवते, परंतु आपण काय घरातली गृहिणी म्हणलो तर तीच तीच कामं सतत करत असतो आणि तेच तेच दाखवणं मलाही एवढं योग्य वाटत नाही. म्हणून मग मी विचार केला की आता वेगवेगळ्या रेसिपीज, वेगवेगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करीन. तर आता इथे मी काय करते आहे, तर सकाळी उठले, त्यानंतर छान फ्रेश आंघोळ केली आणि आता इथे मी जेवण बनवत आहे. आणि मला उत्कर्षला डब्बा द्यायचा होता, तर मी विचार करत होते की काय बनवू. आणि दोन तीन दिवस झाले भाज्या आणल्या होत्या, तर इथे पालकाची भाजी होती. आणि मी काय करते ना, मी मागे पण एकदा सांगितलं होतं की पालेभाज्या ज्या असतात त्या लवकर संपवते ॲज कम्पेअर टू फळभाज्या. कारण फळभाज्या थोड्याशा टिकतात आठवडाभर तरी, परंतु पालेभाज्या टिकत नाही. लगेचच त्या पिशवीमध्ये असल्यामुळे त्याला पाणी सुटतं आणि त्या खराब होऊ शकतात. तर त्यामुळे मग मी त्या जेवढ्या होईल तेवढ्या लवकर त्या संपवण्याचा प्रयत्न करते. तर आता इथे मी पालक जे आहे तर तो निवडून ठेवलेला होता, परंतु त्यात काही पानं खराब झाली होती, ती सुद्धा बाजूला काढून घेतली. आणि पालक स्वच्छ धुवून घेते आहे, दोन तीन पाण्याने पालक छान स्वच्छ धुवून घेते. आणि विचार केला की पालकाची भाजी करावी, तर पालकाची भाजी उत्कर्षला आवडत नाही, तर मग मी आता इथे पालकाचे पराठे करणार आहे. पराठे खूप छान लागतात, म्हणजे अगदी टेस्टी लागतात. दह्याबरोबर, एखाद्या चटणीबरोबर किंवा लोणच्याबरोबर आपण ते खाऊ शकतो. आणि डब्याला द्यायला हेल्दी असं छान असं ऑप्शन आहे पालकाचे पराठे म्हणजे. आणि करायला पण सोपे, पटकन होते, खूपसा वेळ त्याला लागत नाही. तर आता पालकाची जी पानं आहेत तर ती मी स्वच्छ धुवून एका चाळणीवर ठेवून दिली निथळण्यासाठी. आणि त्याचा जो मसाला आहे तर तो मी आता करून घेणार आहे. तर सगळ्यात आधी मी काय करणार आहे, तर अनुसाठीची जे काही पालकाचे पराठे आहेत, म्हणजे अनू मिठाचेच खाते, तर आज मी विचार केला की थोड्याशा मिरच्या टाकते आणि अनूला पण देईन, थोडंसं कमी तिखट करेन. तिखट पराठे तर खूप छान लागतात. लहान बाळ खाणार नसेल किंवा नसेल घरामध्ये तर तुम्ही तिखट पराठे करू शकता, नाहीतर मुलांना द्यायचं असतील तर मिठाचे पण करू शकता, किंवा एखाद दोन मिरची टाकली तरी चालते. आणि तेवढ्यात बघितलं तर मिठाच्या डब्यातलं मीठ पण संपलेलं होतं, म्हणून ते पण एक्स्ट्रा काढून ठेवलं या डब्यामध्ये. आणि आता बाकीची तयारी मी करणार आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये पालकाची पानं टाकली, एक 7-8 पानं टाकायची, जेवढी मिक्सरच्या भांड्यामध्ये बसतील तेवढी. त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं थोडंसं जिरं आणि 2-3 हिरव्या मिरच्या टाकल्या, लसूण टाकला. आणि हे जे काही मिक्सचर आहे तर ते मिक्सरला फिरवून घ्यायचं. तर बऱ्याचदा आपण हे मिक्सर फिरवतानाच ह्याच्यामध्ये आपण मीठ पण घालू शकतो, परंतु अंदाज आपल्याला येत नाही. कारण पीठ मळताना मीठ टाकलं ना की मग बरोबर अंदाज येतो. मीठ कमी झालं तर पराठ्यांना टेस्ट लागत नाही. त्यामुळे मग मी काय करते, इथं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता मी साईडला एक छोटासा गोळा मळून घेते आहे. तर नंतर मी विचार केला की नको, अनूला एक चपातीच करते पराठे जर तिने खाल्ले नाही तर. कारण मी कमी तिखट करणार आहे, पण मुलांच्या मूडवर असतं. बाहेरचं एक वेळ तिखट खातात मुलं, परंतु घरातलं तिखट म्हणलं की नको म्हणतात. कुठे बाहेर हॉटेलमध्ये वगैरे जेवायला गेलो की थोडंफार तिखट खाते, पण घरात मी केलं की मग नको म्हणते. त्यामुळं मग मी विचार केला की जर पराठा नाही खाल्ला तर तिची पंचायत व्हायला नको, कारण मी आज चपात्या करणारच नव्हते. म्हणून आधीच थोडीशी कणिक, अगदी एक चपातीची कणिक म्हणून बाजूला ठेवून दिली. आणि त्याचबरोबर आता इथे पराठ्यासाठीचं पीठ मळून घेते आहे. हे बघा, तर पिठामध्ये मी जसं सांगितलं तसं सगळं टाकलं. जर जास्त करणार असाल तर 2-3 मिक्सर ह्याला फिरवावं लागतील, म्हणजे जेवढं आहे. आणि बाकीची जी उरलेली पालक होती ती मी तशीच चाळणीमध्ये ठेवून दिली. ती आता छान निथळून त्यानंतर तिला सुकवून आणि मग ती पिशवीत भरून मी ठेवून देणार आहे. आणि उद्या परवाच त्याचं काहीतरी करून पालकाचे भजे वगैरे करून टाकणार आहे, कारण नाहीतर ती पालक खराब होईल. कारण आता ती ऑलरेडी धुतलेली आहे मी, म्हणजे ओली पालक खराब होऊ शकते. त्यामुळे तिला लवकरच उद्या किंवा परवा त्याला मी संपवून टाकणार आहे. तर आता इथे मी बघा, आपली कणिक जी होती ना गव्हाची, तर ती मी घेतली होती. तर ती आता इथे मी छान पीठ, आपण जसं कणिक मळतो ना तसं, फक्त ह्याच्यामध्ये पाण्याच्या ऐवजी आपण जे मिक्सरला फिरवलं ना तर त्यात थोडं थोडं पाणी टाकून मी मिक्सरला फिरवलं बारीक, त्याची एकदम पेस्ट तयार करून घेतली. आणि ती पेस्ट आपल्याला कणकेमध्ये टाकून कणिक छान मळून घ्यायची. आता हे सगळं मिश्रण जे मी कणिक मळून ठेवली ना पालकाची, तर ती मी बाजूला ठेवून दिली थोडंसं, म्हणजे कणिक छान भिजेल तोपर्यंत.
आणि आता त्यांना मी नाश्त्याची तयारी करून देते आहे. फ्रीजमध्ये बघितला होता तर अगदी थोडासा साबुदाणा होता, तर म्हटलं की चला त्यांना साबुदाणा खूप तसाही आवडतो तर नाश्त्याला होऊन जाईल म्हणून मग मी छोटीशी कढई घेतली. त्याच्यामध्ये अगदी थोडं तेल टाकलं आणि एक किंवा दोन मिरची अशी बारीक चिरून आणि त्याची मी आता फोडणी देणार आहे आणि त्यांना डब्याला म्हणजे नाश्त्याला देणार आहे साबुदाण्याची खिचडी. तर हे बघा खूप कमी साबुदाणा आहे पण हरकत नाही, त्यांच्यापुरती होऊन जाईल. आणि त्याच्यामध्ये 2-3 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकला की ते अजून थोडीशी जास्त दिसेल आणि एक डबा भरला तरी खूप झालं होतं मला आणि त्यांच्यापुरती होईल इतका साबुदाणा होता. आणि मी असंच करते, थोडासा साबुदाणा असा ठेवतच असते फ्रीजमध्ये कारण त्यांना साबुदाण्याची खिचडी प्रचंड आवडते. मग ॲटलिस्ट नाश्ता तरी होऊन जातो सकाळचा त्यामुळे. आणि काय होतो ना, रोज आपण काय नाश्त्याला करावं हे आपल्याला सुचत नाही, त्यापेक्षा मग मी असा विचार केला की हे बरं आहे, पटकन घेतली खिचडी की करू शकतो. तर आता याच्यामध्ये साबुदाणा टाकला, त्यानंतर दाण्याचा कूट टाकला. बऱ्यापैकी खिचडी जास्त झाली कारण दाण्याचा कूट ॲड केला. आणि आता थोडंसं मीठ टाकून त्याला छानसं मी शिजवून घेणार आहे. तर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि छान आपण याला शिजवून घेऊ. म्हणजे काय होतं ना, त्यांना मला डब्याला द्यायला नाश्ता द्यायला पण बरं पडतं आणि नाश्त्याला दिलं ना की टेन्शन राहत नाही. ऑफिसमध्ये सर्वजण नाश्ता आणतात त्यामुळे मग आपल्याला पण वाटतं की आपण द्यायला पाहिजे नाश्ता. आणि काय त्याच्यामध्ये खूप हे नाही आहे, मी मागे फक्त जेवणाचा डब्बा द्यायचे, नाश्ता स्किप होता कारण सगळेजण जाऊन कधी कधी बाहेर नाश्ता करून यायचे. परंतु आत्ता कामं एवढी वाढली आहेत ना तर त्यामुळे बाहेर जाणं होत नाही आणि म्हणून मग आता नाश्तासुद्धा डेस्कवर बसून करावा लागतो. म्हणून मग मी नाश्ता पण द्यायला सुरुवात केली आहे. त्याचबरोबर अनु आणि उत्कर्ष दोघंही उठले होते आणि त्यामुळे मी दोघांसाठी चहा ठेवला. ॲक्च्युली ना लायटर खराब झालेलं आहे, लायटर ऑर्डर केलं आहे मी पण ते यायला 2-3 दिवस आहे अजून, त्यामुळे मग मी काडीपेटीनेच काम चालवलं आहे माझं. तुम्ही म्हणाल की गॅस असा काडीपेटीने का पेटवला, तर लायटर खराब झालं आहे, त्याच्यामध्ये स्पार्कच होत नाही आहे. मी उन्हात पण ठेवून बघितलं 2 दिवस पण नाही होते, म्हटलं नक्की काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल त्यामुळे. तर आता इथे मी चहा करते. चहा पावडरचा डबा बघितला तर चहा पावडर संपली होती म्हणून थोडीशी चहा पावडर काढून घेतली या डब्यामध्ये आणि आता छान उत्कर्षासाठी विदाऊट शुगरचा चहा ठेवणार आहे आणि मग माझ्यासाठी पण ठेवेन. तर मला तर सगळ्यात पहिल्यांदा चहा लागतो परंतु सकाळी गडबड होऊ नये म्हणून मग मी थोडासा चहा बाजूला ठेवते कारण आता नाश्ता द्यायचा असतो तर त्याला पण वेळ आपल्याला पुरला पाहिजे म्हणून. तर इथे मी अनुचा एक कप घेतला, माझाही घेतला आणि ह्यांचाही घेतलेला आहे आणि मी आता आम्ही तिघही चहा घेणार आहोत. उत्कर्षला विदाऊट शुगर, अनुसाठी दूध आणि चहा मिक्स करून दूध चहा आणि माझ्यासाठी थोडासा गोड असा चहा असं सगळं असणार आहे. तर चला मी चहा दिला सगळ्यांना, मी पण घेतला आणि इकडे खिचडी पण ऑलमोस्ट झालेली आहे, थोडीशीच होती. आणि मधल्या गॅसवर ना मी थोडंसं जे दूध होतं कालचं तर ते गरम करायला ठेवलं आणि अनुलासुद्धा मी दूध चहा दिलेला आहे, तिला दूध चहा खूप आवडतो. थोडासा चहा नावापुरता टाकते म्हणजे फक्त कलर आला पाहिजे चहाचा आणि मग दूध देते गरम दूध. ह्याने काय होतं ना, तिला वाटतं की मम्माने मला पण चहा दिला त्यामुळे मी तसं करते. नाहीतर आपण म्हणतो ना की लहान मुलांना चहा देऊ नये आणि मी पण नाही देत, पण थोडासा कलर येईल असा टाकते. त्यानंतर इथे आता मी त्यांचा टिफिन भरते आहे. तर सगळ्यात आधी इथे जी साबुदाणा खिचडी झाली होती तर ती मी या डब्यामध्ये टाकून ठेवली, म्हणजे काचेचा डबा आहे. मग ते कसं की बराच वेळ त्याच्यामध्ये छान राहतो, पदार्थ खराब होत नाही. तर आता खिचडी मी याच्यामध्ये टाकलेली आहे आणि त्यानंतर तो डबा बाजूला ठेवून दिला. जे होईल तसं ते मी बाजूला ठेवून देते आहे. त्यानंतर आता मी पुढची तयारी करते आहे, ती म्हणजे पराठ्याची तयारी मला करायची आहे. पण त्याआधी म्हणलं की अनुला, म्हणजे मी मगाशीच सांगितलं पराठे खाल्लं तर खाईल, परंतु आत्ता झोपेतनं उठली होती मी, तिला दूध द्यायला गेले तर ती मला बोलली की मम्मा मला भेंडीची भाजी हवी आज. आणि तिला भेंडीची भाजी खूप जास्त आवडते, अगदी रोज दिली तरी ती रोज खाईल इतकी जास्त तिला भेंडीची भाजी आवडते. त्यामुळं म्हटलं की तिला चपाती करणारच आहे तर भेंडीची भाजी पण करते. म्हणजे काय होईल की तिला आवडेल कारण मुलांना त्यांच्या आवडीचं दिलं ना की ते खुश होतात आणि खातात पण व्यवस्थित. त्यामुळे अगदी तिच्यापुरतीच भेंडी जी आहे तर ती मी इथे फ्राय करून घेणार आहे, मस्त मिठाची भेंडी करणार आहे. तिला डब्बा द्यायचा आहे, मला स्कूलला स्कूल आहे आज त्यामुळे.
तर आता इथे ज्या कढईमध्ये मी साबुदाण्याची खिचडी केली होती ती कढई थोडीशी साफ करून घेतली आणि त्याच्यामध्येच भेंडी थोडीशी परतण्यासाठी टाकणार आहे. भेंडी व्हायला काही वेळ लागणार नाही, भेंडी परतायला टाकून मी ती दुसऱ्या गॅसवर ठेवून देईल आणि त्यानंतर मग पराठे करून घेणार आहे. कारण पराठ्यांबरोबर उत्कर्ष मला बोलले की मला दहीच दे, बाकी काही नको आहे. सो मग मी विचार केला की पराठे बनवायला जास्त वेळ लागणार नाही, भेंडी शिजण्यासाठी जास्त वेळ लागेल, त्याच्यापेक्षा आधी भेंडी शिजवायला टाकते मग ती दुसऱ्या गॅसवर ठेवते आणि त्यानंतर पराठे करते. अशा पद्धतीने आपण बायका काय करत असतो ना, टाईम मॅनेजमेंट हे खूप पक्कं आपल्याला जमत असतं. हे कुणी आपल्याला शिकवायची गरज नाही, खरं तर वेळ आपल्याला हे सगळ्या गोष्टी शिकून जातं. कारण जेव्हा आपल्यामागे घाई गडबड असते ना, तर आपण मल्टीटास्क इतक्या इझिली करतो, म्हणजे जसं की आपल्याला कोणीतरी त्याचं प्रशिक्षण दिलेलं आहे की काय, इतक्या पटापट गोष्टी होतात ना. एखाद्या दिवशी एखाद दोन कामं 2 तासात पण कंप्लीट होत नाहीत, परंतु ती 4-5 कामं 1 तासामध्ये आपण पटापट करून घेतो. तो कामाचा वेग पण आपल्याला हळूहळू अनुभवाने पण येतो आणि काही गोष्टी आपल्या हाताखालून जातात. आता स्वयंपाक करण्याची प्रक्रिया आपल्याला माहिती आहे, कशानंतर काय करायचं, कोणत्या गोष्टीला वेळ लागू शकतो. अच्छा ठीक आहे, कणिक भिजवली आहे तर ती भिजण्यासाठी तिला वेळ लागू शकतो, तोपर्यंत आपण बाकीच्या गोष्टी करून घेऊ. हे हळूहळू आपल्याला अनुभवावरून येतं. माझंही जेव्हा लग्नाच्या नंतर लगेचच मला स्वयंपाकघरामध्ये, कारण लग्नाच्या आधी आपण एवढा जास्त स्वयंपाक एवढा म्हणण्यापेक्षा करतच नाही, कंटाळच करतो आणि आईच्या हातचं सगळं छान छान खात असतो, परंतु लग्नानंतर सगळीच जबाबदारी आपल्यावर पडते आणि मग सगळ्याच गोष्टी आपोआप आपल्याला वेळच शिकवते आणि अनुभव शिकवतात. त्यामुळे मग त्या सगळ्या गोष्टी, आणि आपण बायका इतक्या तरबेज होऊन जातो ना की कधीही कोणती गोष्ट करायला लावली तर आपण पटकन ती करू शकतो अगदी व्यवस्थितपणे. आणि तसंच आहे, तर आता इथे मी एका वाटीमध्ये तूप घेतलं आहे. पराठे म्हणलं की तूप आलंच, तेल पण लावू शकतो, परंतु तुपाने कसं पराठे छान मऊ राहतात आणि छान लागतात. आणि पराठे करताना ना मी नेहमी थोडेसे जाड करते, खूप असे पातळ करत नाही. पातळ पराठे काय होतात, पराठे म्हणजे शेवटी काय, आपण पीठ घेतलेलं आहे ते ह्याचं गव्हाचंच घेतलेलं आहे. आणि तुम्ही बघा, चपाती पण जर एकदम पातळ लाटली ना, खूपच पातळ केली की ती कडक होते. कारण आता हे जे पराठे आहेत तर उत्कर्ष दुपारी खाणार आहेत, दुपारपर्यंत पराठे ॲटलीस्ट थोडेसे मऊ राहिलं पाहिजे. म्हणून मी थोडंसं पीठ आपल्या नॉर्मल चपातीपेक्षा जास्त घेतलं, थोडंसं जाड करणार आहे पराठा, म्हणजे दुपारपर्यंत ते छान मऊ राहतील आणि त्याला वरतून तूप लावणार आहे. तुम्ही हवं तर तूप पण लावू शकता किंवा तेल लावलं तरी हरकत नाही, परंतु तुपाने कसे मऊ राहतात पराठे. तर आता इथे बघा, मी हा पराठा आहे तर तो त्रिकोणी लाटण्याचा प्रयत्न करते आहे, म्हणून मी त्याला थोडंसं तूप लावून असा त्रिकोणी आकार दिला. पण माहिती नाही, त्या बेलण्याला बहुतेक गोलच व्हायची सवय आहे, त्याच्यामुळं तो पराठाच माझा त्रिकोणी होत नव्हता. मी म्हटलं काहीतरी वेगळं करूया, मग नंतर विचार केला की जाऊ द्या, सकाळची वेळ आहे, गडबड आहे, कुठं त्रिकोणी वगैरे काय काय त्याला आकार देत बसायचं, त्यापेक्षा म्हटलं की गोलच लाटून घेते. मग आता हा पराठा जो आहे तर तो छान गोल लाटून घेतलेला आहे. मोठा दिसत असेल तुम्हाला, कारण मी पीठ जे आहे ना 2 चपात्यांचं 1 पीठ असं घेतलं होतं, कारण मला थोडासा जाड पराठा करायचा होता म्हणून. आणि त्याचबरोबर हे बघा, त्यात उत्कर्ष मला म्हणाले की मला फक्त 2च पराठे दे. 2 पराठे म्हणजे आपली माहिती आहे ना की नॉर्मल चपातीपेक्षा थोडीशी जास्त कणिक घेतली की झालं 2, त्यांची समाधान होतं आणि आपल्याला पण आपल्या माणसांना पोटभर खाऊ घातल्याचं समाधान मिळतं. त्यामुळे मग आता इथे मी छान पराठे बनवून घेते, मस्त छान तूप लावते. आणि तुम्ही पण ह्या पराठा नक्की ट्राय करा, खूप हेल्दी, खूप जास्त काय म्हणूयात की आपल्या शरीरासाठी उपयोगी असणारे हिरवा पराठा आहे. हिरव्या पालेभाज्या वगैरे आपण खाल्ल्या पाहिजेत, आपल्याला डॉक्टर नेहमी सांगतात. तर तशाच पद्धतीने तुम्हीसुद्धा अशा पद्धतीचं करू शकता. पालकाची भाजी घरात कोणाला आवडत नसेल तर ही आयडिया तुम्हीसुद्धा करून बघा आणि खूप फायद्याची ठरते ही आयडिया. तर आता मी पटापट सगळे पराठे करून घेते आणि मग मी तुम्हाला दाखवते. तर हे बघा, इथे आता सगळे पराठे रेडी झालेले आहेत. आणि आता इथे मी लास्टला एक चपाती करते आहे ती अनुसाठी, कारण अनुने जर चपाती म्हणजे पराठा नाही खाल्ला तर ती चपाती खाईल. चपाती आणि भेंडीची भाजीचं कॉम्बिनेशन म्हणजे जबरदस्त आहे, कारण तिला खूप आवडते भेंडीची भाजी. त्यामुळे आता मी चपाती करून घेते आहे, हे बघा. तर आता जवळपास सगळंच झालेलं आहे, मी डबा भरायला घेणार आहे. आणि थोडंसं तूप होतं वाटीमध्ये तर म्हटलं अनुच्या चपातीला लावून देते आणि मग अनुला ती चपाती छान मऊ राहील डब्यामध्ये आणि मग ती डब्यात भरते. तर हे बघा, पराठे पण ना तुम्ही लगेच गरम गरम डब्यात नाही भरायचे, त्यामुळे त्याला ना
असं म्हणजे घाम येतो तसं सगळं पाणी सुटतं, त्यामुळे थोडंसं त्याला नॉर्मल होऊ द्यायचं, थंड होऊ द्यायचं, नॉर्मल थंड म्हणजे कोमट होऊ द्यायचं, आणि मग त्यानंतर आपण टिफिन भरणार आहोत. तर आता इथे एक 5-10 मिनटं झालेले आहेत. अनुचे थोडंसं शिसू होती त्यामुळे मग मी मध्येच गेले होते. त्यानंतर पुन्हा एकदा किचनमध्ये आले आणि इथे तुम्ही बघू शकता साबुदाण्याचा डब्बा जो आहे म्हणजे नाश्त्याचा जो डब्बा आहे तर तो भरून ठेवला आहे मी बाजूला. आणि आता इथे मी दुपारचं जेवण भरते आहे. आणि इथे आता हा ऑडीचा खूप छान असा बटर पेपर आहे आणि ज्याच्यामध्ये ना चपात्या खूप छान गरम आणि मस्त मऊ राहतात, तर युनिरॅपचा. तर तुम्ही पण हा बघा, मी हा ह्याच्यातून आणला होता रिलायन्स मॉल म्हणजे रिलायन्स मार्टमधनं, डीमार्टला पण हा मिळतो. खूप छान आहे आणि मेन म्हणजे प्लेन असल्यामुळे कशाची म्हणजे आपला जो न्यूजपेपर असतो त्याची शाई जी आहे तर ती लागण्याची भीती असते, परंतु ह्याच्यामध्ये तसलं काही प्रॉब्लेम नाही आणि मऊ पण राहतात. तर अनुला मी चपातीचे तुकडे करून दिले, त्याच्यानंतर मी तिला भेंडीची भाजीसुद्धा देणार आहे. उत्कर्षला इथे मी दोन्ही डबे उत्कर्षचे भरून ठेवलेले आहेत, नाश्त्याचंसुद्धा आणि आत्ता पराठेसुद्धा भरले. आणि त्याचबरोबर इथे आता दही, तर दह्यामध्ये मी त्यांना ना साखर आवडत नाही, मला मस्त साखर टाकून दही आणि त्याच्यासोबत पराठे आवडतात. तर उत्कर्षला इथे मी थोडंसं लाल तिखट आणि मीठ टाकून दही दिलेलं आहे आणि चमचा देणार आहे. तर आता मी हा डबा जो आहे तर तो त्यांच्या बॅगमध्ये ठेवून देते. हा छोटासा जो डबा आहे तर तो अनु मॅडमचा आहे, त्याच्यामध्ये मी तिला भेंडीची भाजी देणार आहे. आणि अनुला भेंडीची भाजी खूप आवडते, त्याच्यामुळे हा डबा संपूर्णच येणार आहे ह्याची मला खात्री आहे. आणि आता इथे मस्त छान त्याच्यासाठी मिठाची भेंडी केली होती, ती पण ह्याच्यामध्ये टाकली आहे. ती थोडीशी थंड झाली होती त्यामुळे मग लगेचच तिचा पण डबा मी पॅक करणार आहे. त्याचबरोबर 4-5 वाजता काहीतरी फ्रूट्स मी नेहमी देते, घरात अवेलेबल असतं नेहमी, त्यामुळे मग पटकन घेतलं की देत असते. तर इथे आत्ता ऑरेंजेस होते घरामध्ये, तर मग मी काय केलं, एक ऑरेंज सोलून उत्कर्षला 4-5 वाजता काहीतरी एक लागतं त्यांना आणि थोडंसं असलं की बरं असतं टिफिनमध्ये, त्यामुळे मग ऑरेंज होतं. तर ते ऑरेंज सोलून त्यांना एका डब्यामध्ये भरलेलं आहे. त्याचबरोबर उरलेली जी पराठे आहेत तर ते सुद्धा मी युनिरॅपमध्ये रॅप करून डब्यामध्ये ठेवून दिलेली आहे. त्याचबरोबर आता तुम्ही बघू शकता उत्कर्षचा पण डबा टिफिन रेडी आहे, अनुचा पण रेडी आहे. मी आता थोडीशी नॉर्मली म्हणजे बिझी कमी होईल, मला थोडासा वेळ मिळेल. इथे उत्कर्षचा टिफिन भरून रेडी आहे, त्याचबरोबर अनु मॅडमचा पण टिफिन भरते. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.